विद्यार्थी मित्रांनो, युद्धाचे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, त्यामध्ये अनेक क्षेपणास्त्र दाखवलेली असतात. काही क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे असतात, तर काही लढाई विमानातून खाली जमिनीवर मारा करणारे असतात. अशी वेगवेगळी क्षेपणास्त्र आपण त्या युद्धात बघितली असतील. ती क्षेपणास्त्र म्हणजे त्या देशाचा तो त्या देशाचे ते तंत्रज्ञान असते. तसेच तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचा प्रसंग ऐकला असेल. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकला. अणुबॉम्ब टाकल्यामुळे त्या दोघंही शहरं बेचिराख झाली. त्या ठिकाणी अनेक वित्तहानी झाली, जीवितहानी झाली, आणि यामुळे त्या ठिकाणी जो नरसंहार झाला तो या तंत्रज्ञानामुळेच. तंत्रज्ञान हे त्या देशाला फायदेशीर पण आहे आणि घातक पण आहे. त्याचे चांगले आणि वाईट असे दूरगामी परिणाम असतात. तर बघा, आपल्या या देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्योत्तर कालानंतर, भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान ज्या संस्थांनी दिले त्या संस्थांचासुद्धा अभ्यास आपण आजच्या पाठामध्ये करणार आहोत. तर चला मग बघूया विज्ञान व तंत्रज्ञान.